नमस्कार सगळ्यांना, नमस्कार भावानं बहिणं. चला दाजी आलता तालुक्याला आणि म्हणलं चला जाता जाता म्हणलं रोडच्या कडेला थांबलं इथं आपण म्हणलं जाता जाता म्हणलं आज म्हणलं व्हिडिओ टाकावा. आता काय झालं भावानं बहिणं, 10:30 मी पार तालुक्याला आलो आहे आणि जरा होतं काम दाजीचं तालुक्याला, त्याच्यामुळं मग पार भावानं बहिणं. आता वाजल्यात किती, 3:45 झाल्यात पार आणि मग आपल्याला भरपूर असा टाईम गेला आहे तालुक्यात आपला. पण चला म्हणलं आज कसं आहे दाजीला टायमिंग मिळालं आहे आपल्याला व्हिडिओ बनवायला, तर म्हणलं टाकला पाहिजे व्हिडिओ आहे का नाही. एक तर जवळपास 10-15 दिवस झाला दाजीला, तर काही दिवसभर टायमिंग मिळत नाही व्हिडिओ बनवायला, पण आज जरा मिळाला आहे टायमिंग व्हिडिओ बनवायला. तर म्हणलं चला भावा बहिणींना म्हणलं व्हिडिओ तर टाकलाच पाहिजे ना भावानं बहिणी. हां आता घरी गेल्यानंतर तर मी तुम्हाला व्हिडिओ टाकणारच आहे, पण आज मेन लय महत्वाचं काम होतं त्याच्यामुळे आज दाजीने डायरेक्ट सुट्टीच टाकली. आता ह्याच्यात काय झालेलं आहे, बायको नाही इथं, ती गेली माहेरला. आता पोरी बी शाळा चालल्यात, पोरींना सकाळी शाळेत सोडलं आणि तसा जी तालुक्याला आलो आहे तर तसाच इकडे आहे भावानं बहिणी तालुक्याला. मी अजून सकाळी जेवण करून आलो होतो, आता मशीचार आला होता, म्हणलं की बाबा कुठंतरी आपलं वडापाव हॉटेलमध्ये कुठंतरी जाऊन खावा काहीतरी, पण परत डोक्यात आलं म्हणलं नको बाबा आपली लेकरं बाळ सोडून आपण जर हॉटेलमध्ये जाऊन जर जेवायचं म्हणलं ती बी योग्य वाटत नाही ना, बरोबर वाटत नाही ना. हां म्हणून भावानं बहिणी हॉटेलमध्ये काय गेलो नाही, चला म्हणलं आपलं घरीच जाऊन आपलं काय आपलं जेवण करावं. झालंय आता उशीर व्हाय नका, पण मेन महत्वाचं काम झालं माझं. आता तुम्ही म्हणताना मेन महत्वाचं काय काम आहे, तर मला माझं म्हणजे काय कामाच्या बाबतीत नाही आहे भावानं बहिणी, दुसरं वेगळं काम होतं जरा, त्याच्यामुळं दाजी जरा तालुक्याला आला होता, पण आता निघालोय. चला मग भावानं बहिणी घरी गेल्यानंतर तर तुम्हाला आता मी व्हिडिओ टाकणारच आहे. तर भावानं बहिणी आलो घरी, जरा फ्रेश झालो, जरा हातपाय तोंड धुतलं, फ्रेश झालो रे, बरं वाटलं. काय भावानं बहिणी वैताग येतो ते तालुक्यात फिरायचं म्हणलं ना, जा इकडं जा तिकडं जा इकडं जा तिकडं फिरायचं म्हणलं ना, लई वैताग येतो जबरदस्त. जरा तोंड फिंड फ्रेश झालो तेव्हा बरं वाटलं, जरा बसलो, जरा थोडं बसतो निवांत. झाडं कसं काय, फुलं कसं काय आहेत भावानं बहिणी, गुलाबाचं फुल मस्त. आता मग दाजीने मेहनत घेतली झाडं लावायची, 2-3 प्रकारचे गुलाबाचे. अजून आता आता काय झालं, ते दिवशीमच गेली ती बायको तिकडं माहेराला आणि येताना मस्त तिला झाडंच आणता येणार तरी आणली बरं का, तिने 2-4 आंब्याची झाडं परत कढीपत्त्याचं झाड. आता ती कढीपत्त्याचं झाड तिकडे कसं लावायचं आहे आपल्याला, आता बघू उद्या. आज काय भावानं बहिणी दमून गेलोय, आता ती बायकोच्या हिशोबानेच लावावं लागते झाडं. परत मी जर लावली आज झाडं तर म्हणीन लावली इथं लावली तिथं, त्याच्यामुळं कसं आहे ती आल्यानंतरच झाडं लावू. आज काय भावानं बहिणी जरा कसं आहे, जरा घरी घरी म्हणजे व्हायलाच किती भावानं बहिणी, म्हणजे आहे का जेवाला आराम करायला, म्हणजे आराम करायला हीच नाही टायमिंगच नाही. तर सध्याच्याला कसं आहे भावानं बहिणी, आपल्याकडे इलेक्शनचं वार आहे, विधानसभेचं इलेक्शन आहे, ठीक आहे, आवाज येतोय का, त्याच्यामुळं कसं आहे इलेक्शनचं वार आहे सध्याच्याला. आता गावोगावी जी म्हणजे जास्त म्हणजे इलेक्शनमध्ये गुंतली बरं जाऊन, त्यात आपण काय दाजी काय इलेक्शनमध्ये नसतो, आपण काय त्याच्यात आपल्याला काय म्हणजे ती काय म्हणतात त्याला राजकारण, दाजीला हे पहिल्यापासून म्हणजे आपण त्या क्षेत्रात नाही. आता ज्याला कसं आहे ज्या क्षेत्रात जे त्याचं क्षेत्र, प्रत्येक माणसाचं क्षेत्र वेगळं असतं आहे आणि प्रत्येक माणसाला जे आपल्याला क्षेत्र आवडून त्या क्षेत्रात ती बोलत असतात. तसं दाजीला कोण काय माहिती का, पहिल्यापासून म्हणजे आपल्याला कामाला जायचं घरी, परपंचात आपल्याला 2 रुपये कसे मिळतात ही दाजीच्या पहिल्यापासून डोक्यात आपल्याला, म्हणजे ह्या बाकीच्या ह्याच्यामध्ये पहिल्यापासूनच इंटरेस्ट नाही भावानं बहिणी असा विषय. पण चला असू द्या, आता आपला टायमिंग जुळे झाला आहे, जेवायला याला त्याला जेवण करायचं आहे मला, पण म्हणलं चला घरी आल्या आल्या म्हणलं भावा बहिणीला तर आलोय घरी. पण आज परत आता टाय आता वाजल्यात किती भावानं बहिणी, 4 वाजत आल्यात, अजून तासभरानंतर पोरींना आणाय गावात जावं लागेल मला, 5 वाजता त्यांची शाळा सुटती ना. बरं चला थोडं आता जेवण करणार आहे दाजी उलचं आपलं आणि मग घडीवर आराम करून पोरी आणायला परत जायचं आहे आपल्याला गावात, आहे का नाही. तर
हो का, घरी जर असलं तरच आपल्याला वेळ मिळतो व्हिडिओ बनवायला, नाही तर वेळ मिळत नाही आहे. टी व्ही वाजलेत किती आता, हां कसा वेळ मिळणार आपल्याला व्हिडिओ बनवायला? असू द्या, पिलूचं काय चाललं आहे काय माहिती, अभ्यास चालला असं. पिलूवर काय बनवलं रे काम, जेवाय जेवायला काय बनवलं असंही होय काय का व्हायला, मग काय खायची चापात येत काय नाही होत त्याला, मग ते काय टाकून द्यायचे का? आता बऱ्याच चपाती होत्या, मग ते काय टाकून द्यायचे का? तिकडे आहे का चटणी शेड मध्ये काय मग चटणी? आता काय होतंय, जास्त चुलीवरच बेत होतोय जेवण होतंय. तांबटच बनवलंय काय नू, अरे आता दाजीला काही तांबट आवडत नाही बरं का जास्त करून, पण आपलं खायच. थोड जेवणार लय का जेवणार नाही, चला जेवण कराय भाऊ ना बहिण. तंबाट्याच कालवण मस्त पाहिजे चटणी. चपात्या तसेच येते सगळे आहे त्याच्यामुळं काय. चला जेवण कराय बाबा ना बहिण काय. चपाट्याची चटणी जंबारी जायचं काय तांबट चटणी आवडत नाही पण चांगलं.